आपण सगळे अतिशय भाग्यशाली आहोत या देशामध्ये मोदीजींसारखं नेतृत्व आपल्याला लाभलं ला। वैश्विक नेतृत्व आज संपूर्ण विश्व ज्या व्यक्तीकडे बघतो ती व्यक्ती म्हणजे मोदीजी आहेत आपल्याला आश्चर्य वाटेल की या जी, जी ट्वेंटीच्या आधी जगातल्या अनेक देशांची एक कॉन्फरन्स मोदीजींनी बोलवली जी ट्वेंटीच्या व्यतिरिक्त एकशे तीस देश त्याच्यामध्ये सामील झाले आणि या एकशे तीस देशांनी एक मतानं एकमुखानं सांगितलं मोदीजी आमचं नेतृत्व तुम्ही करा आमचा आवाज तुम्ही बना आणि आमच्या ज्या अडचणी आहेत त्या जी ट्वेंटी पुढे तुम्ही ठेवा अशा प्रकारचं एक वैश्विक नेतृत्व आपल्याला मिळालंय आहे मगाची पियुष गोयलजींनी ज्या प्रकारे सांगितलं जगाला हे वाटत की आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध हे मोदीजी संपवू शकतात हा जगाचा विश्वास असणं आणि त्याच वेळी ज्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना माननीय मोदीजी भेटले निर्धारानं त्यांनी त्यांना सांगितलं की ही युद्ध करण्याची वेळ नाहीये हे सांगण्याची ताकद आणि हिंमत ही भारताच्या पंतप्रधानांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते ही नव भारताची शक्ती त्यांनी तयार केली आहे आणि म्हणून इतकं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सगळ्यांनी बघितलं मग अशी पियुषजींनी सांगितलं की दोन हजार चौदा साली जी अर्थव्यवस्था जगामध्ये दहावी होती ती आता पाचवी झाली आहे आणि दोन हजार तीस साली ती तिसरी असेल इतक्या वेगानं आज आपण हा प्रवास करतो प्रति व्यक्ती उत्पन्न हे आपलं गेल्या नऊ वर्षामध्ये दुप्पट झालंय भारतीय अर्थव्यवस्थेचा आकारमान तर वाढलाच आहे पण त्याचवेळी आपल्याकडे रोजगार निर्मिती किती झाली आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या अनऑर्गनाईज क्षेत्रामध्ये किंवा ऑर्गनाईज क्षेत्रामध्ये देखील ई पी एफ ओचे अकाउंट असतात एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड हा अकाऊंटच्या आधारावर आपण हे ठरवतो की कि किती लोकांकडे रोजगार आहे मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा या देशामध्ये साधारण चार कोटी ईपीएफओ चे अकाउंट होते चार कोटी आज किती आहेत माहिती आहे आज सत्तावीस कोटी ईपीएफओ चे अकाउंट आहेत म्हणजे सत्तावीस कोटी लोक फॉर्मल इकॉनॉमी मध्ये एम्प्लॉईड आहेत ही रोजगार निर्मिती मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाली आपण जर बघितलं तर आज जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल मनी ट्रान्सफर करणारा देश जर कुठला असेल तर तो आता भारत झालेला आहे सगळ्यात जास्त डिजिटल ट्रान्सफर्स आपण करतो एक काळ होता जेव्हा मोदीजी असं म्हणायचे की आपल्याला या ठिकाणी डिजिटल ट्रान्सफर्स करायचे आहेत तर लोक म्हणायचे या देशात शक्य नाही आहे पण आपण बघा एक ला एकशे सव्वीस लाख कोटी एवढ्या अमाऊंटच्या डिजिटल ट्रान्सफर्स या एकट्या दोन हजार बावीस मध्ये आपण या ठिकाणी केलेले आहेत ही जी भारताची शक्ती आज आपल्याला पाहायला मिळते पियुषीने सांगितलं अकरा पॉईंट सात कोटी घरांमध्ये शौचालय नऊ पॉईंट सहा कोटी एलपीजीच्या च्या जोडण्या जवळजवळ प्रधानमंत्री जनधन मध्ये सत्तेचाळीस कोटी लोकांना त्या ठिकाणी खाती पीएम सुरक्षा विमा कवच किंवा पीएम जीवन ज्योती योजनेमध्ये चौवेचाळीस कोटी नागरिकांना त्या ठिकाणी विमा मिळालाय पीएम सम्मान मध्ये अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे चालले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा भारतामध्ये कोविड आला जग हे समजायचं की भारतामध्ये कोट्यावधी लोक मरतील हा भारत आपल्या लोकांना वाचवू शकणार नाही पण जगाच्या पाठीवर चार पाच देश केवळ लसी तयार करू शकले आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये भारत असा देश आहे ज्यांनी लस तर तयार केलीच पण केवळ लस तयार करून थांबलं नाही प्रत्येकाला मोफत लस आपण दिली किती लसी दिल्यात आपण दोनशे वीस कोटी लसी दिल्या आहेत दोनशे वीस कोटी दोनशे वीस कोटी इंजेक्शन आपल्याला माहिती आहे जगाची लोकसंख्या सहाशे कोटी आहे आणि एकट्या भारतामध्ये दोनशे वीस कोटी म्हणजे काहींना दुप दुप्पट दिली एकशे दोन कोटी लोकांना आपण लस दिली आहे पण दोनशे वीस कोटी वेळा लस टोचणं म्हणजे एक प्रकारे वन थर्ड ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन जगाच्या एक तृतीयांश लोकांना लस तोटण्याचं काम आणि ते मोफत टोचण्याचं काम हे भारताने करून दाखवलं ही जी शक्ती या भारताला माननीय मोदीजींनी दिली आहे त्या शक्तीमुळे आज हे संभव झालं आहे